प्रियंका गांधी या राजकारणामध्ये उतरल्यामुळे आता मात्र काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असल्याचं स्वतः काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिलेली ही प्रतिक्रिया आहे. तर काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते यांच्यामध्ये उत्साह संचारलेला आहे, त्यामुळे आता रायगडमध्ये पोहोचलेल्या जनसंघर्ष यात्रेमध्ये ते बोलत होते. तर प्रियंका गांधींची काँग्रेसच्या महासचिवपदी निवड करून राहुल गांधींनी सुखद धक्का दिला असल्याची प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली आहे. प्रियंकांनी राजकारणात सक्रिय व्हावं अशी मागणी देशभरातून होत होती असं देखील ते म्हणाले. राहुल गांधी आपल्याला नेतृत्व देऊ शकत नाहीत. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये आवश्यक ती क्षमता नाही आणि आपल्याला राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली भवितव्य नाही हे लक्षात आल्यामुळे काँग्रेसने प्रियंका गांधींना पुढे आणायला सुरुवात केली. प्रियंका गांधींबद्दल म्हणाल तर त्या तशा काय अगदीच नौख्या नाही आहेत. त्या राजकारणामध्ये अधूनमधून येत असत, पुन्हा शांत बसत असत, निवडणुकांच्या काळामध्ये दिसत असत. काँग्रेस पक्षातील लोकांनाही ती अभिहवीशी वाटत होती बऱ्याच जणांना. सर्वसामान्य माणसाने असं वाटतं हिला काही आणत नाही म्हणून. आता त्यांच्यावर एक जबाबदारी दिलेली आहे, राजकारणामध्ये कोणी यावं त्या प्रत्येकाचा नैतिक अधिकार आहे. तो त्याला काय काय संघटन घटनात्मक अधिकार आहे. एखाद्या व्यक्तीला राजकारणात काम करायचं तर तिला तो अधिकार आहे काम करण्याचा आणि त्या पक्षाने तिला संधी दिलेली आहे. आपण त्याचं स्वागत करू, नष्ट स्वागत करतो. फक्त त्यानंतरचं काही तिचा जो काय आता परफॉर्मन्स दिसेल आपल्याला त्यावर मग नंतर आपण करू. पण तिला संधी दिली प्रत्यक्षात त्या जेव्हा काम करायला सुरुवात करतो तेव्हा कळेल की खरंच नुसतं दिसतो. पण बऱ्याचदा आपण फसतो, दिसतं तसं नसतं. इथेही तसं महाराष्ट्रात आपल्याला